यवतमाळ येथे डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे महिलेचा आणि बालकाचा गर्भातच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुर्गा मनीष धोटे असे मृत महिलेचे नाव असून पहिल्या महिन्यापासून दुर्गा हिला डॉक्टर अभय बेलसरे यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात येत होते. सुमारे 9 महिने उपचार झाल्यानंतर 2 दिवसापूर्वी दुर्गा हिच्या पाठीत दुखत असल्याने तिला उपचारासाठी डॉक्टर बेलसरे यांच्याकडेच नेण्यात आले. यावेळी दुर्गाची प्रकृती ठणठणीत होती, मात्र 1 तासानंतर डॉक्टर अभय बेलसरे यांनी तपासणीसाठी त्यांना आत बोलावले. डॉक्टरांनी तपासणी करून दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला, मात्र शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. पती मनीष धोटे यांनी डॉक्टर बेलसरे यांच्यावर गर्भवती पत्नीवर चुकीचा उपचार केल्याचा आरोप करत अवधूतवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा, किती दिवसापासून त्या उपचार घेत होते? उपचार सुरुवातीपासून आहे. नेमकं पहिल्या महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत 9 महिन्यापर्यंत नेमका काय प्रकार? आधी एका महिन्याला बोलायचे, 7व्या महिन्यापासून 15-15 दिवसाला बोलणं सुरू केलं. जे 15 दिवसाचं जे चालू होतं ट्रीटमेंट, तेच चेकअप, मेडिसिन, डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणेच त्यांनी चेकअप आधी का 1 घंटा बाहेरच बसवलं. त्यांनी चेकअपसाठी बोलवलं, त्यांनी ते जे मशीन होतं त्यांनी चेक गिक केलं, त्यांना काय वाटलं काय नाही का, पडता आडवा होता, त्यांनी एक प्रॉब्लेम आला म्हणून सांगितलं. तुम्ही अर्जंटमध्ये बाहेर सोनोग्राफी करा असं तसं सांगितलं आहे, ब्लड टेस्ट करा. डॉक्टरलाच फोन लावले आमच्यासमोर. पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे मनीष धोटे यांनी तक्रार दिली की तिची पत्नी जी प्रेग्नंट होती तिचा उपचार डॉक्टर बेलसरे यांच्याकडे सुरू होता. 29 तारखेला तिची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून सकाळी 10 वाजेला तिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बेलसरे यांच्याकडे नेले असता त्या डॉक्टरांनी दुपारी 2 वाजेपर्यंत बसून ठेवलं. त्यानंतर काही टेस्ट सांगितल्या वैद्यकीय, त्या टेस्ट ते गेले सोनोग्राफी व इतर टेस्ट करून परत आले. परत आल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा ते सर्व पाहिलं आणि डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं व अचानकपणे ती सिरियस आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आणि तिला मग तात्काळ या ठिकाणाहून हलवा आणि सावंगी मेघी किंवा इतर हॉस्पिटलने असंही सांगितल्यानंतर यांनी इतर सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथं ती मरण पावली आहे. त्यावरून मनीष धोटे यांनी तक्रार दिली की तिची पत्नी दुर्गा धोटे हिच्यावर डॉक्टर बेलसरे यांनी चुकीचा उपचार केल्यामुळेच तिचा मृत्यू पावला आहे. त्याच्या तक्रारीवरून सध्या मर्ग दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. तेच डॉक्टर बेलसरे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की गर्भवती महिलेला अचानक पाठीत दुखल्याने त्यांना इमर्जन्सीमध्ये रुग्णालयात आणले असता तपासणी दरम्यान त्यांची परिस्थिती गंभीर होती आणि म्हणून त्यांनी दुर्गा यांना हायर सेंटरला रेफर केल्याचे डॉक्टर अभय बेलसरे यांनी सांगितले. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. आपल्याकडे गरोदर असल्यामुळे रुटीन ट्रीटमेंटसाठी नेहमीच येत होता. पूर्ण 9 महिने त्याची ट्रीटमेंट आपल्याकडेच होती. दिनांक 17 तारखेला 17 जानेवारीला त्याची तपासणी केली असता पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता आणि औषधोपचार घेऊन पेशंट घरी गेला होता. परंतु दिनांक 29 तारखेला 11:30 ते 12 दरम्यान पेशंट इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे आला असताना त्या पेशंटला श्वास घ्यायचा त्रास होता, तसेच त्याला सर्दी खोकल्याचा त्रास व ताप 2 दिवसापासून होता असं ते पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितलं. तपासल्यावर असं कळलं की पेशंटचं सॅच्युरेशन कमी आहे, तसंच त्याची पल्स रेट खूप जास्त आहे आणि पेशंटला श्वास घ्यायचा त्रास येत होता. त्याच्यामुळे त्वरित ॲम्ब्युलन्स बोलवून त्या पेशंटला हायर सेंटरला आम्ही रेफर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा पेशंट कुठल्याही परिस्थितीत आमच्याकडे 17 तारखेपासून 29 तारखेपर्यंत भरती नव्हता. तसंच पेशंट दवाखान्यात आल्यानंतर 10 ते 15 मिनिटातच आम्ही पेशंटला हायर सेंटरला रेफर केलेलं आणि समोरचं मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जे झालं ते आहे.